स्वराज्याचा शूर मावळा ज्याने शत्रूच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी आपले प्राण धोक्यात घातले, ते म्हणजे शिवरायांचे शूर सरदार कोंडाजी फर्जंद। शिवरायांच्या कारकिर्दीतील एक विश्वासू सरदार ज्यांनी शिवरायांबरोबरच शंभूराजांच्या कारकिर्दीमध्ये देखील स्वराज्य सेवा केली, अशा या शूर व्यक्तिमत्वाचे कोंडाजी फर्जंद। पन्हाळ्याची लढाई असो वा अन्य कोणत्या मोहिमा, त्यांनी या सर्वांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले। शिवरायांच्या तालमीतील हा मावळा स्वराज्यासाठी आणि आपल्या राजांसाठी प्राणपणाने लढला। शंभूराजांच्या कारकिर्दीमध्ये देखील कोंडाजींनी मोठे शौर्य गाजवले। आज देखील त्यांची ही जंजिराची लढाई महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताला प्रेरणा देते। अभेद्य अशा जंजिरावर चालून जाणं म्हणजे काळाच्या मुखात जाणं असं त्या काळी मानलं जात, परंतु या मान्यतेला उधळून लावण्याचं कार्य कोंडाजींनी केलं। त्यांचे हे कार्य, त्यांचे हे शौर्य आज तागायत स्वराज्याच्या अमर गाथेमध्ये उल्लेखनीय आहे। शिवरायांच्या विचारांवर चालणारा हा मावळा आयुष्यभर स्वराज्यासाठी लढला। आपल्या वयाच्या उतरत्या काळात देखील त्यांनी जे शौर्य गाजवले त्यामुळे जंजिराच्या सिद्ध्याला पुरती अद्दल घडली आणि स्वराज्याचा मावळा कसा असतो याची चांगलीच प्रचिती आली। त्यांचे हे शौर्य, त्यांचे हे साहस आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल। अशा या स्वराज्याच्या वीर योद्ध्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। धन्यवाद।